नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर BSc चा अभ्यास करायचा असेल, मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास करायचा असेल, तर मित्रांनो त्यासाठी मायक्रोबायोलॉजी विषय जे घेतलेले विद्यार्थी आहेत, जे काही माझे मित्र आहेत, तर त्यांना अभ्यास करायचा असेल तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही काय करू शकता, तर सर्वप्रथम तुम्ही मायक्रोबायोलॉजीबद्दल बेसिक माहिती घ्या. मायक्रोबायोलॉजी काय आहे, मायक्रोबायोलॉजी सब्जेक्ट कशासाठी आहे, आपण कशासाठी अभ्यास करतो, नेमकं मायक्रोबायोलॉजी काय आहे, त्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या ऑर्गॅनिझमचा अभ्यास करतो, म्हणजे सर्वच ऑर्गॅनिझमचा अभ्यास करतो पण नेमकं काय आहे, कशामुळं करतो, नेमकं मायक्रोबायोलॉजीचं जे आवाका कुठपर्यंत आहे मायक्रोबायोलॉजी, तसं तर अनलिमिटेड आहे. मायक्रोबायोलॉजी फंटॅस्टिक वर्ल्ड, म्हणजे अनलिमिटेड अभ्यासक्रम आहे, मायक्रोबायोलॉजीचा न संपणारा अभ्यासक्रम आहे. तसं तुम्ही बेसिक माहिती घ्या, त्यानंतर तुम्ही पुस्तक तर वाचता येणार नाही, म्हणजे जे ज्यांना माहिती आहे, जे सायन्सचे आहेत अगोदर, ज्यांचं सायन्स आहे त्यांना सर्व माहिती होऊन जाईल, म्हणजे मराठी मिडियमचे आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो थोडंसं अवघड जाईल. त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम सिलॅबस वाचून घ्या. सिलॅबसचे जे सर्व चॅप्टर आहेत, सिलॅबसमधील जे पॉईंट दिले आहेत चॅप्टरमध्ये, ते वाचा. तर ते त्या पॉईंटमध्ये, त्या बीटमध्ये आपल्याला एक एक बीट समजून घेता येईल. एक एक बीट समजून घ्या, त्या एकेका लाईनमध्ये काय काय दिलेलं आहे, एकेका चॅप्टरमध्ये कोणते कोणते बीट आहेत, ते सर्व सिलॅबस वाचल्यानंतर तुम्हाला थोडंसं सोपं जाईल. थोडंसं अभ्यासक्रम म्हणजे पुस्तक वाचायला तुम्हाला समजेल की नेमकं पुस्तकमधलं आपल्याला काय वाचायचं आहे. पूर्ण पुस्तक वाचाल तर मग बोर होऊन जाईल, वाचता येणार नाही किंवा ते संपणार नाही स्टार्टिंगला, असं होईल. जे नवीन BSc जॉईनिंगचे जे विद्यार्थी आहेत, ते मित्र आहेत, त्यानंतर सिलॅबस वाचल्यानंतर सिलॅबसमुळे आपल्याला हे समजून येईल की नेमकं आपल्याला कोणते मुद्दे अभ्यास करायचे आहेत. नेमकं त्या मुद्द्यानुसार आपण पुस्तकमधले नोट्स काढून त्यानुसार आपण अभ्यास करू शकतो. त्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो सिलॅबस वाचून घ्या. मी तर म्हणतो, मी वाचलो त्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की मी कशा पद्धतीने वाचलो. सिलॅबस मी एक 10 ते 20 वेळेस अगोदर सिलॅबस वाचून घेतो, एक एक चॅप्टर सर्व असे. पुन्हा पुन्हा सिलॅबस वाचल्यानंतर आपल्याला काय होईल, सिलॅबसमधले जे बीट आहेत, जे ते सर्व शब्द आपल्याला, सेंटेन्स आपल्याला कळतील, जे चॅप्टर आहे ते बेसिक आपल्याला तिथे कळून जाईल. त्यानंतर ते जे बीट आपण काढून याच्यामधून, पुस्तकमधून आपण स्टडी करू शकतो. त्यानंतर त्या बीटची व्यवस्थित डिटेल माहिती आपल्या पुस्तकमध्ये भेटेल. पुस्तकातून आपण ते माहिती घेऊन त्या पद्धतीनं आपण अभ्यास करू शकता. पुन्हा ते नोट्स काढल्यानंतर पुन्हा ते नोट्स लिहून काढा, पुन्हा वाचून काढा. अशा पद्धतीनं जर नोट्स जर काढत असाल, अशा पद्धतीनं वाचत असाल, तर तुमच्या लक्षात चांगलं बसेल, तर पूर्ण तुमची पूर्ण स्टडी होईल. सर्वप्रथम मित्रांनो सिलॅबस होऊन या, पुन्हा एकदा सांगत आहे, सिलॅबस नसेल तर तुम्ही पुस्तकमधून अभ्यास करू शकता, पण नेमका कोणता अभ्यासक्रम करायचा आहे, तुम्हाला कोणता अभ्यासक्रम तुमचा आहे, त्या सिलॅबसमध्ये पाहूनच आपल्याला अभ्यास करता येईल. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही सिलॅबस पाहून घ्या. सिलॅबस नसेल तर नंतर तुम्ही थोडं भटकण्याची शक्यता आहे, त्यामुळे अगोदर सिलॅबस वाचून घ्या. सिलॅबसनंतर तुम्ही पुस्तक वाचायला सुरुवात करा मित्रांनो.